इंटेरियर डिझाईन असोसिएशन यांच्यातर्फे इंटेरियर डिझायनर असोसिएशन अवॉर्ड्स 2019 तर्फे डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचिता धामणे यांना त्यांच्या बहुमूल्य कार्याबद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, व्याख्याते गणेश शिंदे, एलिमेंट स्टुडिओचे अक्षय देसरडा, अरुण गावडे यांसह संस्थेचे संचालक आणि सभासद यावेळी उपस्थित होते. नगर शहराला अधिकाधिक सुंदर बनवणं उदयोन्मुख अशा आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर आणि इंटेरियर डिझायनर्सच्या हातात आहे. नगरमधील विविध वास्तू सजवण्यासाठी इंटेरियर डिझायनर घेत असलेली मेहनत आणि सादर करत असलेल्या कलाकृती अप्रतिम आहेत. इंटेरियर डिझायनर असोसिएशन राबवित असलेले उपक्रम प्रशंसनीय आहे असे उद्गार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी काढले आहेत. इतर जे बाकी त्यांनी पण आपल्याला बक्षीस मिळावे यासाठी प्रयत्न करावेत असे मी आवाहन करतो. आणि आज जो सत्कार मी केला धामणे सरांचा, खरोखर अत्यंत चांगल्या माणसाचा सत्कार करण्याचा योग आपल्या संस्थेमुळे मला मिळाला, त्यामुळे मी आपले आभार मानतो. की आत्ता बेडेकरांशी बोलताना पण त्यांनी सांगितलं, अत्यंत मी ऐकून होतो, पण आता मी एक दोन दिवसामध्येच आपल्या प्रकल्पाला भेट देण्यास येतो आणि काय आम्हाला मदत करता येईल, खारीचा वाटा उचलता येईल हे नक्कीच करू. या कार्यक्रमामुळं आपल्याला एकत्र येता आलं त्याबद्दल आयोजकांचं आभार मानतो. आपले लोटके असतील, अमोलजी असतील, सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या या कार्यास शुभेच्छा देतो. आणि आपण नगर शहरामध्ये जे जास्तीत जास्त चांगल्या वास्तू उभं करण्याचं काम करता त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. इंटेरियर डिझायनर असोसिएशन आयोजित इंटेरियर डिझायनर अवॉर्ड 2019 पुरस्कार सोहळा अगदी उत्साहामध्ये संपन्न झाला आहे. नगरमधील एलिमेंट स्टुडिओ यांनी या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर बाबासाहेब वाकळे, माऊली सेवा प्रतिष्ठानचे धैर्याचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचिता धामणे, प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. इंटेरियर डिझायनर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित लोटके, सेक्रेटरी सागर कंदूर, उपाध्यक्ष अंकुर सुपेकर, स्पर्धेचे परीक्षक आर्किटेक्ट तरत्रुम कादरी, आर्किटेक्ट अमृता दौलतावादकर, स्पर्धेचे संयोजक आर्किटेक्ट अरुण गावडे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी इंटेरियर डिझायनर असोसिएशनकडून डॉक्टर राजेंद्र धामणे यांना त्यांच्या कार्याबद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. आणि याचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं. मॅडमला एका वेगळ्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी जावं लागलं, त्याच्यामुळे मी एकटाच तातडीने आलो, त्याही काही वेळाने जॉईन होतील. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं, माननीय महापौरांच्या हस्ते जर सत्कार केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण कधीतरी यावं. आणि मनगावमध्ये आमचे जे आर्किटेक्ट आहेत, आदरणीय संजयजी सोनी सर, आमचे इंटेरियर डिझायनर वाडेकर सर यांनी जे काही काम केलेलं आहे ते आपण आवर्जून एकदा बघावं आणि आपलंही त्याच्यामध्ये काही योगदान अधिकाधिक देता आलं, मार्गदर्शन करता आलं आम्हाला, तर ते करावं, जेणेकरून वंचितांच्यासाठी एक खूप वेगळ्या स्वरूपाचं उच्च दर्जाचं काम आपल्या सर्वांना उभं करता येईल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर विनंती करतो माननीय महापौर साहेबांना की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आज इंटेरियर डिझायनर्सच्या वतीने जे कार्यक्रम घेण्यात आला, ज्यांना अवॉर्ड मिळणार, तसेच इंटेरियर क्षेत्रामध्ये बहुमूल्य कार्य केल्याबद्दल आर्किटेक्ट श्री चंद्रकांत तागड यांना प्राईड ऑफ अहमदनगर 2019 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयडीएचे पदाधिकारी सागर शहा, हर्षद मुळे, विशाल दगडे, महेश बालटे, व्रजेश शहा, कविता पहुजा, सौरभ गुगळे, सुशील जांगीड, विनायक गोस्के, वैभव गांधी, दिनेश गोपलाणी, आनंददेवी, सूरज नन्नवरे, अमोल खोले, अवतार सिंग हिरा, अजय अपूर्वा, उमेश जाजू या सर्वांनी परिश्रम घेतले आहेत. यावेळी रेसिडेन्शियल इंटेरियर डिझायनर मध्ये अमोल खोले यांना प्रथम क्रमांक, आशिष गुरुनानी यांना द्वितीय क्रमांक, अक्षय गुगळे यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर व्यावसायिक विभागामध्ये अमित चिमनानी यांना प्रथम क्रमांक मिळालाय. अल्प जागेत इंटेरियर डिझाईन विभाग या विभागामध्ये अमोल खोले आणि शशांक पवार यांना प्रथम क्रमांक विभागून मिळाला आहे.
शैक्षणिक विभागामध्ये शीतल बुतडा यांना शिफारस पुरस्कार मिळाला आहे. इंटेरियर डिझायनर असोसिएशन गेल्या 10 ते 12 वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. असोसिएशनच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. समाजाचे आपणही काही देणे लागतो या उद्देशाने असोसिएशन काम करत असते. यामध्ये सामाजिक संस्थांना मदत करणे, वृक्षारोपण करणे, पाणी फाउंडेशनसारख्या मोठ्या संस्थांबरोबर श्रमदान करणे, सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना आत्ता आपल्या सर्व मेंबर्सनी मदत पोहोचवली होती, त्याचबरोबर सर्व डिझायनर्स यांच्यासाठी नामवंत आर्किटेक्ट्स बोलून त्यांचे सेमिनार घेण्यात येते. तसेच स्टडी टूर एक्सपो आयडी एक्सपोही नगरमध्ये घेण्यात आला होता. अशा प्रकारे ही संस्था मनोरंजन, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध प्रकारे काम करत असते व हे काम करीत असताना आम्हाला नगरमधील ट्रिपल आय डी या संस्थेचंही खूप मोठे योगदान मिळते. तर याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज आपण अवॉर्ड फंक्शनचे आयोजन आज येथे केले आहे. विद्यार्थी विभागात शेख बुशरा फरीन यांना प्रथम क्रमांक, शौकती सेमिन यांना द्वितीय क्रमांक, तर प्रियंका नंदे हिला तृतीय क्रमांक मिळाला आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष रोहित लोटके यांनी केलंय, तर मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर उपस्थितांची भाषणं या प्रसंगी झाली आहेत. नमस्कार, मी अमोल फुले, इंटिरियर डिझायनर असोसिएशन आयोजित आयडी अवॉर्ड्समध्ये बेस्ट स्मॉल स्पेस डिझायनर आणि बेस्ट इंटिरियर डिझायनर हे दोन्ही अवॉर्ड्स आमच्या फर्मला एस के टीम्सला मिळाले आणि मी इंटिरियर डिझायनर असोसिएशनचे आणि माझ्या सर्व मित्रांचे मनापासून थँक्स. सागर कंदूर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले आहेत. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.